उसळलेल्या सागराला शांत करण्यासाठी सोन्यानं मडवलेला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त पनवेल कोळीवाडा आणि तक्का कोळीवाड्यात ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान पनवेल कोळीवाडा येथे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या नारळी पौर्णिमेचा सण पनवेल आणि तक्का कोळीवाड्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामुळे समस्त कोळीवाड्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांचे पारंपरिक पेहराव दागिने सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. यावेळी आगरी कोळी समाजात प्रसिद्ध असलेल्या ब्रांस बँड पथकानं आपली पारंपरिक गीतं वाजवत सोहळ्यात लज्जत आणली होती. गुरुवारी दुपारी नारळाची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. पनवेल कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पोलीस निरीक्षक संजय जोशी, हरिश्चंद्र कोळी, मदन कोळी, महेंद्र उरणकर, कमलाकर कोळी, एकनाथ भोईर, गजानन भगत, प्रभाकर भोईर यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तर तक्का कोळीवाडा येथील नारळी पौर्णिमा साजरी करताना भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा उपस्थित होते. दरम्यान पनवेल कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतेवेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पावसाळा चालू होतो, पावसाळा चालू होताना तो समजा समुद्रामध्ये ज्या मोठ्या लाटा असतात, जोराचा वारा असतो आणि त्यातून एकदा कांदा असतात, त्याच्यामुळे मासेमारी बंद केली जाते.